परेतून योग्य आपल्याला कृती निवडायची आहे. एक, राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. दोन, समीरने ओला कचरा कचरा कुंडीत टाकला. तीन, समीधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. चार, सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. तर एक नंबरचा पर्याय, राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. आपण पर्यावरण अभ्यास किंवा परिसर अभ्यास मध्ये शिकतो विद्यार्थी मित्रांनो, की कचरा आपण जाळायचा नाही, कारण त्यामुळे प्रदूषण होतं हवेचं, आणि हवेमध्ये अनेक विषारी वायू मिसळतात, कार्बन डायऑक्साईड सारखे, कार्बन डायमोनॉक्साईड सारखे, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. मग राजू जर अंगणातील कचरा एकत्र करून जाळत असेल, जनरली आपण दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा असा कचरा जाळतो, परंतु असा आपण कचरा जाळला नाही पाहिजे. जो कचरा आहे तो आपण विभागला गेला पाहिजे, ओला कचरा सुका कचरा. आपल्याला इयत्ता तिसरी चौथी मध्ये परिसर अभ्यासात पण असा घटक आहे, ओला कचरा सुका कचरा, तो वेगळा केला पाहिजे. सुका कचरा आपण पुनर्वापरासाठी दिला पाहिजे. ओला कचऱ्यापासून आपण कंपोस्ट खत बनवलं पाहिजे, आणि ते आपल्याला वनस्पतींच्या शेतीसाठी आपण वापरलं पाहिजे. आणि या ठिकाणी राजू तर अंगणातील कचरा एकत्र करतोय आणि तो जाळतोय, म्हणजे या ठिकाणी चुकीचा पर्याय कृती करतोय राजू, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय, समीरने ओला कचरा कचरा कुंडीत टाकला. तर जो ओला कचरा आहे तो कचरा कुंडीत फक्त टाकून दिला, पुढे काहीच केलेलं नाही, त्यामुळे हा पण पर्याय या ठिकाणी लागू होणार नाही. तिसरा पर्याय, समीधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. म्हणजे आपण विचार करतो की ओला कचरा सुका कचऱ्यासाठी आपण विभागणी केली पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र दोन डबे असले पाहिजे. म्हणजे जे ओला कचरा आहे, पालेभाज्यांसारखा फळांची टरपलं असतील, त्यानंतर सुका कचरा कागद असेल, प्लॅस्टिक असेल, यासारखा सुका कचरा हा वेगळा ठेवला पाहिजे. आणि त्यामुळं एकाच डब्यात दोन्ही एकत्र करतोय समीता, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. बघा, म्हणजे हा पर्याय योग्य आहे. तसं पाहिलं तर दोन पण काही अंशतः बरोबर किंवा पूर्णतः चुकीचं नाही. कचरा कुंडीत टाकला म्हणजे कृती योग्य आहे, परंतु समीरच्या तुलनेत सुरेशने जे काही काम केलंय हे निश्चित एक पाऊल पुढे आहे, कारण त्याने ते कचरा कचरा कुंडीत तर टाकलाच, परंतु त्यापासून खत सुद्धा तयार केलं. त्यामुळं पर्याय क्रमांक चार, म्हणजे काही वेळा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन पण आपण निवडू शकतो. त्यामुळं आपला आधीचा योग्य पर्याय क्रमांक चार ठरेल. तर आपलं उत्तर आहे, सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. प्रश्न क्रमांक पाच, जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे, अशा वेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? बघा, महाराष्ट्र शासनामार्फत दुष्काळग्रस्त भागांमध्ये या ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेतून या ठिकाणी जलयुक्त शिवार कार्यक्रम सुरू केला होता, आणि त्यासाठी ग्रामपंचायतींना श्रमदानाचं आवाहन केलं होतं. आणि त्याचा एक भाग म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचं आवाहन केलं होतं, अशा वेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? एक, अथर्व कुटुंबासमोर बाहेर फिरायला जायचा बेताकेल. दोन, अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजावून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी लोकांना सांगेल. त्यानंतर महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेल. तर अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? बघा, त्याला श्रमदान करायला लागले. पर्याय क्रमांक एक, श्रमदानाचं आवाहन केलंय की श्रमदान करा जलयुक्त शिवारसाठी, आणि अथर्व कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत टाकतोय, प्लॅनिंग करतोय, तर हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक दोन आहे, अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजावून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल, तर हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. श्रमदानाचं महत्त्व समजावून श्रमदानात सहभागी घेणं, पर्याय क्रमांक दोन. पुढचा पर्याय चुकीचा असेल तरी आपण वाचूया, जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी लोकांना सांगेल, हे चुकीचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक चार, महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेल, हे पण चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील आपण प्रश्न या ठिकाणी पाहूया, प्रश्न क्रमांक सहा. तर प्रश्न क्रमांक सहा, शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहे आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? ऑगस्ट 2021 च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो.
एक सुभाषला तेथे सोडून एकटा शाळेत जाई. दोन सुभाषला त्या ठिकाणी सोबत पाहिजे, सोबत शाळेत घेऊन जाई. तीन सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळात सहभाग घेण्यास सांगेल. आणि चार सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्याच्या पालकांकडे तक्रार करेल. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, सुभाषला जादूच्या सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळापासून दूर राहण्यास सांगेल. पुढील पर्याय प्रश्न क्रमांक सात, रस्त्याने जाताना सायकलच्या चाकात कुत्र्याचे पिल्लू अडकलेले दिसल्यास तुम्ही काय कराल? बघा, बऱ्याच वेळा दैनंदिन जीवनात असं घडतं, रस्त्याने जाताना एखादं कुठल्याही प्राण्याचं पिल्लू सायकलच्या चाकात, गाडीच्या चाकात, गाडीखाली अडकलेलं दिसतं. असाच प्रश्न आला आहे आपल्याला की असं कुत्र्याचं पिल्लू अडकलेलं दिसल्यास तुम्ही काय कराल. पर्याय क्रमांक एक आहे, कुत्र्याला जोरात बाहेर उडेल. दोन, चाकातून कुत्र्याच्या पिल्लाची सुटका करेल. तिसरा पर्याय, रस्त्याने जाणाऱ्या माणसांना सांगेल. आणि चौथा पर्याय, कुत्र्याला काठीने बाहेर काढेल. तर पर्याय क्रमांक एक, कुत्र्याला जोरात बाहेर ओढेल, तर हे चुकीचं आहे. बाहेर ओढता ओढता कुत्र्याला इजा होऊ शकते, त्यामुळे पर्याय एक चुकीचा आहे. पर्याय दोन, चाकातून कुत्र्याच्या पिल्लाची सुटका करेल, हे योग्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, संकटकाळी कुठल्याही प्राण्याची किंवा व्यक्तीची आपण त्या संकटातून सुटका केली पाहिजे, वाचवलं पाहिजे. तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे. आता रस्त्याने जाणाऱ्या माणसांना सांगून काय उपयोग होईल? लोक ऐकणार नाहीत, काही ऐकतील, मग त्यामध्ये वेळ जाईल. चार चौथा पर्याय, कुत्र्याला काठीने बाहेर काढेल, काठीने काढताना त्याला इजा होऊ शकते, त्यामुळे पर्याय क्रमांक चार पण आपलं चुकीचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक आहे दोन, आपण सरावासाठी हे प्रश्न घेतोय. मागील परीक्षेतले प्रश्न आपले संपलेले आहेत. तुमच्या वर्गात बाकावर बाटलीतील पाणी सांडले तर तुम्ही काय कराल? एक, वर्गातील शिक्षकांना माहिती सांगेल. दोन, शेजारच्या मित्राला सांगेल. तीन, कापडाने पाणी पुसून घेईल. चार, वर्गमित्राचे नाव शिक्षकांना सांगेल. तर अशा वेळी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आपण आहोत त्या भूमिकेमध्ये आणि तसा प्रसंग आपल्या बाबतीत वर्गामध्ये घडलाय असा विचार करायचा आणि आपण योग्य उत्तर शोधायचे. तर वर्गातील शिक्षकांना माहिती सांगेल, तर हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्गातील माहिती विद्यार्थ्यांना सांगेल ते. एक मिनिट, थोडस टेक्निकली प्रॉब्लेम आला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दिसत नाहीये, मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. दिसते स्क्रीन? हॅलो. हा, वर्गातील शिक्षकांना माहिती सांगेल, शेजारच्या मित्राला सांगेल, कापडाने पाणी पुसून घेईल, वर्गमित्राचे नाव शिक्षकांना सांगेल. तर पर्याय क्रमांक तीन, कापडाने पाणी पुसून घेईल. दुसऱ्यांना किंवा शिक्षकांना सांगण्यापेक्षा आपण ते काम स्वतः केलं पाहिजे आणि वर्ग स्वच्छ केला पाहिजे पुसून. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक तीन, शाळेच्या मैदानावर खेळताना पैसे सापडले तर तुम्ही काय कराल? एक, गुपचूप पैसे उचलून खिशात घालेल. दोन, त्या पैशातून खाऊ विकत घेईल. तीन, शिक्षकांना माहिती देऊन त्यांच्याकडे पैसे देईल. आणि चार, माझ्या मित्रांना विचारेल तुमचे पैसे हरवलेत का. तर बघा, या ठिकाणी शाळेच्या मैदानावर खेळताना पैसे सापडले तुम्ही काय कराल? तर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे, शिक्षकांना माहिती देऊन त्यांच्याकडे पैसे देईल. प्रश्न क्रमांक चार, तुमच्या वर्गात आपण प्रश्न क्रमांक पाच कडे जाऊ. झाडावरील घरट्यातून चिमणीचे पिल्लू खाली पडलेले दिसल्यास तुमची कोणती कृती अधिक योग्य ठरेल? एक, मी पिल्लाला दगड मारेल. दुसरा पर्याय, मी पिल्लू पकडून ठेवेल
तीन पाण्यासाठी घरी घेऊन जाईल, चार पिल्लाला अलगत उचलून सुरक्षित जागी ठेवेल. तर आपलं उत्तर आहे पिल्लाला अलगत उचलून सुरक्षित जागी ठेवेल. प्रश्न क्रमांक सहा, तुमची आजी आजारी पडली तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक एक, आजीकडे दुर्लक्ष करेल. दोन, आजीचा तिरस्कार करेल. तीन, आजीला झोपून राहण्यास सांगेल. चार, आजीला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाईल. तर बघा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपले नातेवाईक आजारी पडतात, अशा वेळी तुम्ही काय कराल? या ठिकाणी आजी म्हटलंय, परीक्षेला दुसरंही काही येईल, तुमची आई आजारी पडल्यास, वडील आजारी पडल्यास, लहान भाऊ आजारी पडल्यास. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं, आजीकडे दुर्लक्ष करायचं आहे का? नाही. तिरस्कार करायचा आहे का? नाही. आजीला झोपून राहण्यास सांगायचं आहे का? नाही. आजीला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाईल. प्रश्न क्रमांक सात वाचा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी आहे, तुम्ही रस्त्याने जाताना तुमच्या समोर एखादा लहान मुलगा दगडाला ठेच लागून खाली पडला असेल तर त्यावेळी तुमची कोणती कृती योग्य असेल? पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक सात, तुम्ही रस्त्याने जात असताना तुमच्या समोर एखादा लहान मुलगा दगडाला ठेच लागून खाली पडला असेल तर त्यावेळी तुमची कोणती कृती योग्य असेल? तर एक, त्या मुलाकडे मी दुर्लक्ष करेन, त्या मुलाकडे मी बघत राहीन. तीन, त्या मुलाकडे पाहून मी हसत राहील, त्या मुलाची मी मदत करेन. तर आपलं उत्तर आहे त्या मुलाची मी मदत करेन. प्रश्न क्रमांक आठ, तुमच्या गावातील यात्रेत तुमच्या नातेवाईकाची मुलगी हरवली तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक एक, मी जोर जोराने आरडाओरडा करेल. दोन, पळत पळत घरी जाऊन घरच्यांना सांगेल. पर्याय क्रमांक तीन, मी तिचा शोध घेण्यासाठी मदत करेल. चार, पोलिसांना फोन करेल. तर आपलं उत्तर आहे मी तिचा शोध घेण्यासाठी मदत करेल, हे आपलं योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक तीन. आता आरडाओरडा करून काही होणार नाही, त्यामुळे तो पर्याय चुकीचा आहे. दोन, पळत पळत घरी जाऊन घरच्यांना सांगेल, हा पण पर्याय चुकीचा आहे, कारण घरी पळत जाईपर्यंत वेळ जाणार आहे त्यामध्ये. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन, शोध घेण्यासाठी मदत करेल, हा अगदी योग्य पर्याय आहे. आणि चार, पोलिसांना फोन करेल. आता बघा, पोलिसांना फोन करणं चूक नाही, संकटकाळी फोन केला पाहिजे, परंतु ती मुलगी यात्रेत हरवलेली आहे आणि आपण फोन करेपर्यंत पोलीस येईपर्यंत वेळ जाणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा अंशता बरोबर आहे पण पूर्णतः योग्य ठरणार नाही. कारण पूर्णतः योग्य कृती कोणती ठरेल? मी तिचा शोध घेण्यासाठी मदत करेल, कारण ती मुलगी नुकतीच हरवलेली आहे आणि ती त्या यात्रेमध्येच सापडण्याची शक्यता असेल. जर आपण सगळ्यांनी शोधली तर लवकर सापडेल, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक नऊ, शाळेच्या परिसरात शिक्षकांनी आंब्याचे रोप लावले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक एक, मी ते रोप ते उपटून घरी नेईल. पर्याय क्रमांक नाहीत म्हणून ते रोप ते उपटून टाकेल. पर्याय क्रमांक तीन, झाडाची चांगली वाढ व्हावी म्हणून त्याचा शेंडा कुडेल. पर्याय क्रमांक चार, मी झाडाला पाणी घालून
त्याची सर्व प्रकारे काळजी घेईल. तर बघा, पहिला पर्याय रोपटे उपटून घरी न्यायचं आहे का? चुकीचा आहे. दोन, मला आंबे खायला मिळणार नाहीत म्हणून ते रोपटे उपटून टाकेल, हे पण चुकीचं आहे. बघा, पहिल्या काळात आपले आजी आजोबा आपल्यासाठी झाडं लावून ठेवायचे, पुढील पिढीसाठी आंबे खायला मिळतील म्हणून त्यांनी लावलेली झाडं 10-15 वर्षांनी मोठी व्हायची आणि आपल्याला नातवांना पुढच्या पिढीला आंबे खायला मिळायचे. त्यामुळं अशी स्वार्थी वृत्ती ठेवून उपयोग नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, झाडाची चांगली वाढ व्हावी म्हणून त्याचा शेंडा फुडेल. तर झाडाचा शेंडा फुडल्यामुळे झाडाला इजा होईल, झाड चांगलं वाढणार नाही, परिणाम उलटा होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, मी झाडाला पाणी घालून त्याची सर्व प्रकारे काळजी घेईल, हा पर्याय योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोडत असताना आपण प्रश्न पटकन वाचायचा आहे, पर्याय पण पटकन वाचायचे, पण निर्णय विचारपूर्वक घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर प्रश्न सोडवायचा आहे. कारण आपल्याला दोनच प्रश्न आहे. एवढं जर माहिती सगळी बारकाईने जास्त वेळ वाचत बसलं तर आपलं वेळ जाईल आणि वेळ पुरणार नाही आपल्याला गणितासारखे विषय सोडवण्यासाठी किंवा इतर अवघड कठीण असलेले विषय सोडवण्यासाठी. त्यामुळे आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पटकन पर्याय वाचून योग्य पर्यायला टिक मार्क करायची. आणि जे चुकीचे पर्याय आहे, इलिमिनेशन पद्धत वापरून, पर्याय कट पद्धत वापरून जे चुकीचं आहे ते पटकन बाजूला दोन पर्याय कट करायचे आणि राहिलेल्या दोन पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे. जसं की आपण आत्ताच्या प्रश्नात या अगोदर पाहिलं की पोलिसांना फोन करेल आणि तिसरा पर्याय होता मी तिचा शोध घेण्यासाठी मदत करेल. तर पहिले दोन पर्याय चुकीचे आहे, आरडाओरड करणे आणि घरच्यांना पळत जाऊन सांगणे, आणि दोन पर्याय योग्य वाटतात. तर त्यातली त्यात अधिक योग्य कोणता आहे? तर मी तिचा शोध घेण्यासाठी मदत करेल. या प्रकारे अशा प्रकारे आपण प्रश्न जे उत्तर शोधायचे आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, सकाळी शाळेत येताना परिपाठाच्या वेळी राष्ट्रगीत ऐकू आले तर खालील पैकी कोणती कृती योग्य ठरेल? तर बघा, राष्ट्रगीताचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठी काही आपण योग्य ठरतील अशा कृती आपल्या वर्तनात आणल्या पाहिजेत. तर बघा, एक मित्रासोबत गप्पा मारत मारत शाळेत यावे, दोन आहे त्या स्थितीत पुढे चालत राहावे, तीन आहे त्याच ठिकाणी सावधान स्थितीत उभे राहावे, चार धावत जाऊन विद्यार्थ्याच्या रांगेत उभे राहावे. तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, आपलं उत्तर आहे आहे त्याच ठिकाणी सावधान स्थितीत उभे राहावे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, तुमच्या शाळेतील एका विद्यार्थ्याकडे शालेय साहित्य घेण्यासाठी पैसे नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर पर्याय क्रमांक 1, त्याच्याविषयी जाहीरपणे सहानुभूती व्यक्त करेल. पर्याय क्रमांक 2, त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करेल. पर्याय क्रमांक 3, माझे खाऊचे पैसे मदत म्हणून देईल. चार, त्याच्या आई वडिलांना सांगेल. बघा, एखादा शाळेमध्ये विद्यार्थी आहे आणि त्याला शालेय स्टेशनरी साहित्य घेण्यासाठी पैसे नाहीत, तर तुम्ही काय करा? तर त्याच्याविषयी जाहीरपणे सहानुभूती व्यक्त करेल, बिचारा गरीब किती आणि त्याला साहित्य नाहीये अशी सहानुभूती व्यक्त करेल, त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करेल. तीन, माझे खाऊचे पैसे मदत म्हणून देईल आणि आई वडिलांना सांगेल. तर पर्याय क्रमांक 3, माझे खाऊचे पैसे मदत म्हणून देईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, तुमचा वर्गमित्र मैदानावर खेळताना पाय घसरून पडला तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तर पर्याय क्रमांक 1, वर्गमित्राची मी गंमत पाहून हसेल. पर्याय क्रमांक 2, धावत जाऊन शिक्षकांना सांगेल. पर्याय क्रमांक 3, मित्राला मैदानावर उठण्यासाठी मदत करेल. पर्याय क्रमांक 4, मोठमोठ्याने ओरडेल. तर आपलं योग्य उत्तर आहे मित्राला मैदानावरून उठण्यासाठी मदत करेल. प्रश्न क्रमांक 13, बाजारात खरेदीला गेल्यावर तुमच्या बाबांचा मोबाईल चोरीला गेल्यास तुमची कोणती कृती अधिक योग्य ठरेल? तर पर्याय क्रमांक 1 आहे, मी चोरांचा पाठलाग करेल. 2, मी चोराला पाहून घाबरेल. 3, मी रडत बसेल. 4, मी माझ्या बाबांना पोलिसाकडे तक्रार करण्यास सांगेल. तर चोरांचा पाठलाग करेल हे चुकीचं होईल, कारण काही वेळा चोरांकडून हल्ला होऊ शकतो. 2, मी चोराला पाहून घाबरेल, घाबरून पण उपयोग नाही कारण मोबाईलचा शोध घेतला पाहिजे. 3, मी रडत बसेल, रडून पण काही होणार नाही. पर्याय क्रमांक 4, मी माझ्या बाबांना पोलिसाकडे तक्रार करण्यास सांगेल, हे अगदी योग्य आहे. मग पोलीस शोध घेतील मोबाईलचा चोरांचा आणि आपला मोबाईल आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, तुमचे वर्ग शिक्षक काही कामानिमित्त कार्यालयात गेल्यावर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, वर्गात दंगा मस्ती करू. पर्याय क्रमांक 2,
वर्गामध्ये आवडीचा खेळ खेळू. पर्याय क्रमांक 3 वर्गातून बाहेर जाऊ सॉरी बाहेर येऊ. पर्याय क्रमांक 4 शिक्षकांनी शिकवलेले अभ्यासाची उजळणी करू. तर बघा काही वेळा कामानिमित्त आपले क्लास टीचर वर्ग शिक्षक आपल्या कार्यालयात म्हणजे ऑफिसमध्ये जात असतात. अचानक मुख्याध्यापकांचा निरोप येतो की सर तुम्हाला वर्गामध्ये ऑफिसमध्ये बोलवलं आणि मग शिक्षक आपलं आपल्याला जे काही शिकवत असतात ते काम सोडून ऑफिसमध्ये जातात आणि आपलं काम करत असतात, दिलेली जबाबदारी पूर्ण करत असतात. त्यावेळी विद्यार्थी म्हणून आपलं काय कर्तव्य असतं त्याशी रिलेटेड हे प्रश्न आहेत. तर एक वर्गात दंगामस्ती करू. बऱ्याच वेळा मुलं वर्गामध्ये शिक्षक नसताना दंगामस्ती करतात, हे चुकीचं आहे म्हणजे पर्याय एक चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 वर्गामध्ये आवडीचा खेळ खेळू. काही मुलं मस्त आपले खेळ खेळत बसतात, आपले क्लास टीचर वर्गात नाही आहेत मग आपण खेळतो वर्गामध्ये, तर हे पण चुकीचं आहे. त्यामध्ये आपलंच नुकसान होतं विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ वाया जातो. आपल्याला निश्चितच खेळाचा आनंद मिळतो परंतु जे काही आपला अभ्यास करणं महत्वाचं आपलं कर्तव्य असतं त्यापासून आपण दूर जातो. पर्याय क्रमांक 3 वर्गातून बाहेर येऊ. काही मुलं अक्षरशः पहिलीच्या वर्गातील असतील, छोटी मुलं दुसरीच्या पहिलीच्या, तर ती वर्गाच्या बाहेर येतात मग हे पण चुकीचं आहे. आपले वर्ग शिक्षक वर्गात नाही तर आपण असे बेशिस्त वागलं नाही पाहिजे, आपण शिस्त ठेवली पाहिजे. वर्गाबाहेर येऊन पण आपला काही उपयोग नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करू. हा पर्याय अगदी योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले जरी वर्ग शिक्षक वर्गात नसले तरी आपण अभ्यासाची उजळणी केली पाहिजे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. तुमचा लंगडीचा संघ स्पर्धेत जर हरला तर तुम्ही काय कराल? बघा खेळामध्ये आपण अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि काही वेळा आपल्याला यश मिळतं, काही वेळा आपल्याला अपयश पण पचवावं लागतं. आणि अशा वेळी समजा तुम्ही लंगडी संघामध्ये भाग घेतला आणि स्पर्धेत हरलात, केंद्र पातळीच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या पातळीमध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही हरलात तर तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 एकमेकांना दोष देऊ. पर्याय क्रमांक 2 वाईट वाटल्याने रडत बसू. पर्याय क्रमांक 3 विजयी संघाचा द्वेष करू. पर्याय क्रमांक 4 खेळाचा अधिकाधिक सराव करू. तर पर्याय क्रमांक 1 एकमेकांना दोष देऊ. लंगडी सांघिक खेळ आहे, त्या लंगडीच्या खेळामध्ये आपले जे काही संघामध्ये खेळाडू आहेत आपण एकमेकांना दोष देऊ की तुझ्यामुळेच हरलो, तू नीट खेळा नाही, तू चांगला पळाला नाही, तू लवकर बाद झालास, त्यामुळे एकमेकांना असे दोष देऊन उपयोग नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 2 वाईट वाटल्याने रडत बसू. आता साहजिकच आहे, आपण जर आपल्याला अपयश आलं, आपण जर हरलो खेळामध्ये तर आपल्याला वाईट वाटणार, मग वाईट वाटलं म्हणून रडत बसायचं नाही. त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 विजयी संघाचा द्वेष करू. तर हे चुकीचं आहे कारण आपल्यामध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे, आपण अपयश स्वीकारलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण यश मिळाल्यावर आनंदी होतो त्याप्रमाणे अपयश झाल्यानंतर खचून जायचं नाही. जो कोणी आपला प्रतिस्पर्धी आहे तो विजयी झाला, त्याच्या कष्टाचं, मेहनतीचं, सरावाचं या ठिकाणी चित झालं, सरावामुळे त्याला यश मिळालं असं आपण मानलं पाहिजे आणि त्या विजयी संघाचं उलट द्वेष करण्याऐवजी अभिनंदन केलं पाहिजे. आपण टीव्हीवर बघतो की अनेक क्रिकेट मॅच मध्ये विजयी संघ झाल्यानंतर समोरच्या संघाचा पराभूत झालेला संघ हस्तांदोलन करून किंवा एकमेकांना गळा भेट करून त्यांचा अभिनंदन करतात, त्यांना शुभेच्छा देतात पुढील स्पर्धेसाठी. त्यामुळे विजयी संघाचा द्वेष करू हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 खेळाचा अधिकाधिक सराव करू, हे अगदी योग्य आहे. बघा आपल्याला जर खेळामध्ये यश मिळवायचं असेल तर सराव आवश्यक आहे. जसं तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या ठिकाणी यश मिळवायचं असेल तर तुम्ही सराव केला पाहिजे आणि हाच सराव करण्यासाठी आपण ही ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने घेतोय. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण घरी सुद्धा या झालेल्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव केला पाहिजे, त्या जेणेकरून आपले जास्तीत जास्त अहमदनगर जिल्ह्याचे विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येतील. त्यासाठी सराव आवश्यक आहे कुठल्याही स्पर्धेसाठी, मग ती स्पर्धा परीक्षा असो किंवा स्पर्धात्मक खेळ असो. चला ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बस स्थानकावर जर तुम्हाला अंध व्यक्ती भेटली तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तर पर्याय क्रमांक 1 अंध व्यक्तीची चेष्टा करू. 2 त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू. पर्याय क्रमांक 3 कोठे जायचे आहे ते विचारून बस शोधून देण्यासाठी मदत करू. पर्याय क्रमांक 4 त्याच्या सोबत गप्पा मारत बसू. बघा अनेक वेळा बस स्थानकावर आपल्याला अशा अंध व्यक्ती किंवा विशेष गरजा असलेल्या व्यक्ती भेटत असतात. बघा या दिव्यांग व्यक्तींना आपण मदत केली पाहिजे, कायमस्वरूपी त्यांना मदतीचा आपला या ठिकाणी दृष्टिकोन असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये तेही माणसं आहेत आपल्यासारखीच आहेत, निसर्गता त्यांना किंवा अपघातानं काही या ठिकाणी अपंगत्व आलेलं असेल काही आघातामुळं, त्यामुळं त्यांना सहानुभूती म्हणून आपण त्यांचा मदतीचा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे.
तर पर्याय क्रमांक एक अंध व्यक्तीची चेष्टा करू. बऱ्याच वेळा काही व्यक्ती आहेत त्या विशेष गरजा असलेल्या दिव्यांग व्यक्ती असतात समाजात आणि इतर सदृढ व्यक्तीकडून त्यांना या ठिकाणी चेष्टा केली जाते, हिनवलं जातं, तर हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय दोन, त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू. मला काय करायचं त्या व्यक्तीचं, त्याचा तो पाहिल, असं दुर्लक्ष पण केलं नाही पाहिजे आपण विद्यार्थी मित्रांनो. हाही पर्याय चुकीचा ठरेल. पर्याय क्रमांक तीन, कुठे जायचे आहे ते विचारून बस शोधून देण्यासाठी मदत करू. हे निश्चितच योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. व बस स्थानकावर त्याला बस शोधून देण्यासाठी आपण कुठे जायचं आहे हे विचारलं पाहिजे, कारण त्यांना दिसत नाही, त्यामुळे कोणती बस कुठे जाते हे त्यांना समजत नाही. त्यामुळे आपण जर विचारून त्यांना बस शोधून दिली तर ते त्यांना इच्छित स्थळी इच्छित बसने जाऊ शकतात. पर्याय क्रमांक चार, त्याच्या सोबत गप्पा मारत बसू. आपण जर गप्पा मारत बसलं त्यांची बस या ठिकाणी मिस होऊ शकते, बस हुकू शकते, चुकू शकते, त्यामुळे आपण त्यांचा वेळ वाया नाही घालवला पाहिजे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, कुठे जायचे आहे ते विचारून बस शोधण्यासाठी आपण मदत करू. तर हे प्रश्न मला वाटतं सुरुवातीलाच आपण घेतलेले आहेत. तुमच्या मित्राने सराव समोर न आवडणारे वर्तन केल्यास तुम्ही काय कराल? पुढील आणखी काही प्रश्न आहेत, ते स्क्रीनवर तुम्हाला दिसणार नाही परंतु तुम्ही ऐकू शकतात. तर प्रश्न क्रमांक तुम्ही पाळलेले मांजर आजारी पडल्यास तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तर एक, मांजराकडे दुर्लक्ष करू. दोन, आजारी मांजराला दूर कुठेतरी सोडून देऊ. पर्याय तीन, त्याला उपचारासाठी पशुवैद्याकडे नेऊ. पर्याय क्रमांक चार, मांजराला खूप खायला देऊ. तर आपलं योग्य उत्तर आहे त्याला उपचारासाठी पशुवैद्याकडे नेऊ. पुढील प्रश्न आहे, तुम्ही सहलीला गेल्यावर सहलीच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकावर काही मुले चित्र काढताना दिसले तर तुम्ही काय कराल? पर्याय एक, त्यांचे निरीक्षण करत बसू. पर्याय दोन, त्या मुलांना चित्र काढण्यासाठी मदत करू. पर्याय तीन, काही न बोलता तिथून निघून जाऊ. पर्याय क्रमांक चार, राष्ट्रीय स्मारकाचे रक्षण करण्यासाठी त्या मुलांना समजावून सांगू. आपलं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय स्मारकाचे रक्षण करण्यासाठी त्या मुलांना समजावून सांगू. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढील आहे 21, वर्गात दोन मित्र आपापसात भांडणे करत असल्यास तुमची कोणती कृती अधिक योग्य ठरेल? तर उत्तर आहे, त्या मित्रांची शिक्षकाकडे तक्रार कराल. दोन, अधिक जवळच्या मित्राची बाजू घ्याल. पर्याय क्रमांक तीन, त्यांची भांडणे बघत बसाल. पर्याय क्रमांक चार, त्या दोन मित्रांना मैत्रीचा उपदेश करून न भांडण्याचा सल्ला द्या. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, त्या दोन मित्रांना मैत्रीचा उपदेश करून न भांडण्याचा सल्ला द्याल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षेत तुमचे नाव गुणवत्ता यादीत आल्यास तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक एक, आनंद साजरा करू. पर्याय क्रमांक दोन, स्वतःच्या कामगिरीविषयी अभिमान बाळगू. पर्याय क्रमांक तीन, बक्षीस मिळेल याची वाट पाहू. पर्याय क्रमांक चार, पुढील परीक्षांची तयारी करू. तर उत्तर आहे पुढील परीक्षांची तयारी करू. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भावनिक बुद्धिमत्ता या घटकाचा या ठिकाणी अभ्यास केला. तर परीक्षेमध्ये यासाठी आपल्याला दोन प्रश्न येणार आहेत. या दोन प्रश्नांसाठी आपल्याला चार गुण आहेत. तर चार गुणांची आपण अधिकाधिक प्रश्न सोडवण्याची सराव करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जे काही मार्गदर्शक पुस्तिका आहेत त्या पुस्तिकामध्ये भावनिक बुद्धिमत्ता या घटकावर अधिक प्रश्न दिलेले आहेत.
तर ते प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवायचे आहे आणि अधिकाधिक सराव करून अधिक गुण मिळवायचे आहे. तर आज आपण